उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना आता समुद्राची गाज ऐकत प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. एप्रिल महिन्यापासून मुंबई ते गोवा या मार्गावर क्रूज सेवा सुरू होते. वास्तविक पाहता जानेवारी 2018 पासूनच ही सेवा सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे सेवेला मुहूर्त मिळाला नव्हता. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानगीनं खासगी कंपनी ही क्रूज सेवा सुरू करणार आहे. 150 ते 200 प्रवासी क्षमता असणाऱ्या या क्रूजचं भाडं सुमारे 1 ते 1.5 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र नेमकं भाडं किती असावं याविषयी अद्यापही निर्णय झालेला नाहीये. एप्रिल महिन्यापासून ही सेवा सुरू होणार आहे. एप्रिलपासून मुंबई ते गोवा प्रवास आता क्रूजनं देखील करता येणार आहे. आणि याची जी क्षमता असणार आहे क्रूजची ती 150 ते 200 प्रवासी यामध्ये बसू शकतात. तर याचं भाडं हे 1 ते 1.5 हजार इतकं असू शकतं, परंतु ते देखील अजून अद्याप तरी नक्की झालं नाहीये. परंतु एप्रिल पासून सगळ्यांना आता मुंबई ते गोवा क्रूजनं प्रवास करता येणार आहे. आज उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की अनेक जण बाहेर जाण्याचे प्लॅन्स करत असतात आणि त्यात गोवा हे मुख्य स्थानी असतं. आणि आता गोव्याला जाण्यासाठी क्रूजनं देखील जाता येणार आहे. एप्रिल पासून ही क्रूज सेवा सुरू होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानगीनं खासगी कंपनीकडून ही क्रूजची जी सेवा आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. एप्रिल पासून या सेवेला सुरुवात होणार आहे. यामध्ये 150 ते 200 प्रवासी यामधून प्रवास करू शकणार आहेत. 1.5 ते 2 हजार रुपये इतकं याचं भाडं असणार आहे, परंतु ते देखील अजून निश्चित झालेलं नाहीये. कदाचित हे भाडं कमी देखील असू शकतं. एप्रिल पासून मुंबई ते गोवा या मार्गावर आता क्रूज सेवा तुम्हाला अनुभवता येणार आहे.